नमस्कार, एस ड्राइविंग यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपल्याबरोबर आहेत सुचिंद्र पाटील, जे खास पेनवरून गिअर बाईक शिकण्यासाठी आपल्या इथे आले होते। सगळ्यात पहिलं सुचिंद्र पाटील यांचं अनिशा ट्रेनिंगमध्ये स्वागत करतो मी, आणि त्यांचा ओवरऑल आपल्या ट्रेनिंगमध्ये एक्सपिरियन्स कसा होता, त्यांना ट्रेनिंग कशी वाटली, आणि त्यांना अनिशा ट्रेनिंगचा कॉन्टॅक्ट नंबर कसा मिळाला हे आपण त्यांना विचारून घेऊया। तर सगळ्यात पहिलं सुचिंद्रांना मी विचारतो, तुम्ही अनिशा ट्रेनिंगमध्ये कॉन्टॅक्ट नंबर, फोन नंबर तुम्हाला कसा मिळाला होता? ॲक्च्युली मला बाईक शिकायची होती, त्यामुळे मी पेणमध्ये राहतो, आणि तिथे पाहिलं तर तिथे कोणी शिकवत नाही। मग मी ऑनलाईन सर्च केलं, ॲक्च्युली ऑनलाईन सर्च केल्यानंतर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळाला अनिशा म्हणून, त्यानंतर मी तुम्हाला फोन केला। आणि सुरुवातीला जेव्हा तुम्ही इथे शिकण्यासाठी आला होता, तर तुम्ही काही सायकल किंवा स्कूटर वगैरे अशी काही चालवली होती का गिअर बाईकच्या अगोदर, किंवा गिअर बाईक चालवण्याचा कधी प्रयत्न केला होतात का? सायकल चालवले आणि नॉन गिअर बाईक स्कूटी एकदा चालवलेली आहे, आणि गिअर बाईक तर नाही चालवली, त्यामुळे पहिलाच एक्सपिरियन्स आहे तुमच्याकडे शिकायला। आणि ट्रेनिंगसाठी जेव्हा तुम्ही गिअर बाईक शिकायला आलात, आणि सुरुवातीला तुम्हाला जेव्हा स्कूटर दिली, तर स्कूटर दिली हे थोडं तुम्हाला फायदेशीर वाटलं की डायरेक्ट गिअर बाईक दिली असं जरी चाललं, तुम्हाला काय वाटतं याबद्दल? नाही, स्कूटर दिल्याने फायदा झाला आहे। ॲक्च्युली स्कूटर शिकून मला ॲक्च्युली 2 वर्ष झाली, त्यानंतर 2 वर्षानंतर स्कूटर हातात घेतले होते, त्यामुळे बॅलन्स सांभाळण्यासाठी किंवा ॲक्सिलरेटर वगैरे कंट्रोल करण्यासाठी स्कूटी पहिल्या दिवशी तरी ते गरजेचंच आहे। अच्छा, आणि जेव्हा तुम्ही पहिल्या दिवशी शिकायला आलात, सगळे ट्रेनर वगैरे सगळे नवीन होते, तर तुम्हाला असं वाटलं होतं का तुम्ही इथे येऊन शिकाल असं तुम्हाला म्हणजे का वाटलं होतं, किंवा नंतरचा एक्सपिरियन्स तुमचा कसा होता? नाही, याबद्दल शंका नव्हती, फक्त ट्रेनिंग करताना थोडी बाईक शिकताना थोडी भीती वाटतेच ना। ओके, आणि आता जवळपास तुम्ही मला वाटतं काहीतरी 5 दिवस झाले काहीतरी ट्रेनिंग करून आता, आणि ओवरऑल तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे, किंवा जर कोण नवीन जर येणार असेल ट्रेनिंग सेंटरमध्ये शिकायला अनिशा अँड सोनीमध्ये, तर तुम्ही त्यांना रिकमेंड कराल का की बाबा इथे शिकायला जा किंवा नका जाऊ, याबद्दल तुम्ही त्यांना काय सांगाल? हो, नक्कीच रिकमेंड करेन, कारण 5 दिवस झाले आणि जी शिकवण्याची पद्धत आहे एकदम सोपी सहजरित्या आणि समजेल असे सांगत आहेत। चालेल, थँक्यू सुचिंद्रजी, तुम्ही चांगली व्हिडिओ कमेंट आम्हाला दिलीत, त्याबद्दल तुमचा मनपूर्वक धन्यवाद। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्येच अशाच कमेंट घेऊन, तोपर्यंत गुड बाय।